नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी EVS 12वी एन्व्हायरमेंट सायन्स जर्नल असाइनमेंट और सेमिनार वर्क, म्हणजे जर्नल कार्य किंवा सेमिनार अहवाल आपल्याला बोर्डासाठी लिहिणं सक्तीचं आहे। याला मार्क्स नाहीत परंतु ग्रेड आहेत आणि शिवाय हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे, त्यामुळे हे आपल्याला कंपल्सरी वर्क आहे फॉर HSC बोर्डसाठी। 12वी बोर्डासाठी आपल्याला आवश्यक कार्य हे आपल्याला पूर्ण करावं लागतं। तो सेमिनार अहवाल कसा लिहावा याबद्दलची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी लाईक बटणावर क्लिक करा, त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राइब शब्दावर क्लिक करा, त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा। त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HSC एक्झाम सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। बुक्स आपल्याला सर्वांसाठी हीच बुक्स आपल्याला, मी जी व्हिडिओ दाखवत आहे हीच आपल्याला बुक्स आपल्या सर्वांना लिहिणे आवश्यक आहे, कंपल्सरी आहे। सेम बुक आहे सर्वांसाठी, एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, FYJC और SYJC म्हणजे 11वी 12वीसाठी आहे। फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, सेकंड इयर ज्युनियर कॉलेज। प्रोजेक्ट वर्क अँड जर्नल असाइनमेंट, सेमिनार रिपोर्ट वर्क बुक, प्रकल्प कार्य व जर्नल कार्य, सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका। तुम्हाला हे मी जो अहवाल आहे तो तुम्हाला दाखवणार आहे, जो तुमच्या कार्यपुस्तिकेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे। इथे तुम्हाला नेम ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचे नाव, क्लास, वर्ग, डिव्हिजन, तुकडी, रोल नंबर, ग्रुप नंबर, कॉलेज नेम, तुमच्या कॉलेजचं नाव, महाविद्यालयाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे। प्रोजेक्ट टॉपिक, कुठल्या विषयावरचा प्रोजेक्ट तुम्ही करताय, प्रकल्प करताय, त्याचं नाव या ठिकाणी लिहायचंय। तर हा जो या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट घेतलेला आहे ह्युमन अँड एन्व्हायरमेंट्स, मानव आणि पर्यावरण या विषयावरती हा लेख आहे आणि इंग्लिशमध्ये आहे। एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ स्केअर्ड ग्रोव्स, पुढचा पॉइंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्केअर्ड ग्रोव्स, जर्नल वर्क, सेमिनार वर्क, जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, व्हॉट इज अ ग्लोबल वॉर्मिंग, व्हॉट कॅन यू डू टू रेड्यूस इट, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आणि ते रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय करू शकतो। ड्राइवलेस, सेव वॉटर, स्विच टू रिन्युएबल एनर्जी, जर्नल कार्य, सेमिनार कार्य, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एक्सप्लेन द रोल ऑफ इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी फॉर द सस्टेनेबल लाईफस्टाईल, पार्टिसिपेट इन सोशो पॉलिटिकल ॲक्शन फॉर सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन,
What is eco-labeling? What are the advantages? Water security. Water security. Explain river pollution in India. Causes of water pollution. Dumping. Industrial waste. Oil pollution, acid rain, global warming, थैंक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा, पाठवा, त्यामुळे त्यांनासुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.